नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय, त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या, महत्वाचे निर्देशांक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल इम्पॉर्टंट इंडेक्स 2023-24 याच्यावरील महत्वाचे प्रश्न. 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, प्रत्येक एक्झाम मध्ये आजकाल 1 ते 2 मार्काला या ठिकाणी निर्देशांक विचारले जातात. प्रश्न क्रमांक पहिला निर्देशांक लिहून घ्या, फक्त बघत बसू नका, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डेन्मार्क नावाचा देश आहे जो की या ठिकाणी करप्शन परस्पेक्शन इंडेक्स 2023 मध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. आणि याच इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे असं विचारलं तर 93 क्रमांक आहे भारताचा. शेवटचा देश कोणता आहे तर सोमालिया नावाचा देश आहे 180 क्रमांकावरती. ठीक आहे, पहिल्याच प्रश्नातून तुम्हाला काय काय लक्षात आलं, 3 प्रश्न लक्षात आलं. इंडेक्सचं नाव काय, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये अव्वल स्थानी 1 नंबरला आहे डेन्मार्क, त्याच्यानंतर 2 नंबरला आहे फिनलँड आणि 3 नंबरला आहे न्यूझीलँड. त्याच्यानंतर आपला भारत आहे 93 क्रमांकावरती आणि सगळ्यात शेवटी आहे 180 क्रमांकावरती सोमालिया नावाचा देश. अशा प्रकारे सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. पुढचा प्रश्न लिहून घ्या, जागतिक भूक निर्देशांक 2023 नुसार भारत कोणत्या स्थानी आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 111 क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. कशामध्ये, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये. याच इंडेक्समध्ये अव्वल स्थानी कोणकोणते देश आहेत तर 1 नंबरला आहे बेलारूस, 2 नंबरला आहे बोस्निया आणि 3 नंबरला आहे चिली. याच इंडेक्समध्ये आपल्या देशाच्या आजूबाजूचे जे काही या ठिकाणी देश आहेत त्यांची रँकिंग किती आहे तर या ठिकाणी पाकिस्तानचं पाहिलं तर 102 रँकिंग आहे, श्रीलंकेची पाहिलं तर 60 रँकिंग आहे, बांगलादेशचं पाहिलं तर 81 आहे आणि नेपाळचं पाहिलं तर 69 आहे. गोष्टी लिहून घेतल्या, ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या भारताचा या ठिकाणी 38वा क्रमांक आहे. कशामध्ये, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स कोणाच्या द्वारे या ठिकाणी सादर करण्यात येतो तर वर्ल्ड बँकेच्या द्वारे या ठिकाणी सादर करण्यात येत असतो. याच इंडेक्समध्ये अव्वल कोण आहे तर अव्वलमध्ये 1 नंबरला आहे सिंगापूर आणि 2 नंबरला आहे फिनलँड. एकूण किती देशांमध्ये या ठिकाणी ही टॅली करण्यात आली रँकिंगची तर 139 देशांमध्ये. सर्व गोष्टी लक्षात आल्या, 139 देशांमध्ये 38वा क्रमांक आहे भारताचा आणि पहिला क्रमांक आहे सिंगापूर देशाचा. पुढचा प्रश्न 4 नंबरचा, 2023 जागतिक शांतता निर्देशांक नुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे? 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आइसलँड नावाचा जो काही देश आहे तो जागतिक शांतता निर्देशांक मध्ये अव्वल स्थानी या ठिकाणी आलेला आहे. याच रँकिंग मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर 126वा आणि याच रँकिंग मध्ये शेवटी कोण आहे तर अफगाणिस्तान आहे 163 मध्ये. तर याही ठिकाणी लक्षात घ्या, टोटल 163 देशांची रँकिंग करण्यात आली, या ठिकाणी निर्देशांक जाहीर करण्यात आले, त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे आइसलँड, त्याच्यानंतर 126 नंबरला आहे भारत आणि 163 नंबरला आहे अफगाणिस्तान. ठीक आहे, होया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जागतिक आनंद अहवाल 2023 नुसार अव्वल स्थानी कोणता देश आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फिनलँड नावाचा देश जो काही आहे तो या ठिकाणी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार अव्वल स्थानी आलेला आहे. याही ठिकाणी लक्षात ठेवा, 1 नंबरला कोण आहे, फिनलँड नावाचा देश आहे, 2 नंबरला कोणता आहे, डेन्मार्क आहे आणि 3 नंबरला कोणता आहे, आइसलँड आहे आणि आपला भारत देश आहे 126व्या क्रमांकावरती. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या भारताचं 161 क्रमांक आहे. कशामध्ये, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 नुसार. याच निर्देशांकमध्ये अव्वल कोण आहे तर 1 नंबरला आहे नॉर्वे, 2 नंबरला आहे आइसलँड आणि 3 नंबरला आहे डेन्मार्क. याच रँकिंगमध्ये शेवटी कोण आहे, सगळ्यात शेवटी आहे उत्तर कोरिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, बिलकुल टेन्शन घेऊ नका, व्हिडिओच्या बाहेर क्वेश्चन विचारला जाणार नाही, याच व्हिडिओच्या मधील तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये बघायला भेटणार आहे, लिहून घ्या. 7व्या नंबरचा प्रश्न काय आहे, जागतिक लिंग अंतर अहवाल 2023 नुसार भारताचे स्थान कितीवे आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताचं स्थान या ठिकाणी 127वं आहे. कशामध्ये, ग्लोबल जेंडर
गॅप रिपोर्ट 2023 मध्ये. याच्यामध्ये अव्वल कोण आहे तर एक नंबरला आहे आइसलँड, दोन नंबरला आहे नॉर्वे आणि तीन नंबरला आहे फिनलँड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 नुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे. 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशामध्ये, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये या ठिकाणी डेन्मार्क हा देश अव्वल स्थानी आलेला आहे आणि याच जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर 40वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, मॉर्निंग कन्सल्टद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोणते ठरलेले आहेत. 9 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपल्या पॅरा भारताचे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी अव्वल स्थानी आहेत. 78% वोटिंग त्यांना या ठिकाणी पडलेली आहे ग्लोबली. 2 नंबरला आहेत आंद्रेस मॅन्युअल लोपेज, कोण आहेत, मेक्सिको देशाचे अध्यक्ष आहेत. आणि 3 नंबरला आहेत अर्जेंटिना देशाचे राष्ट्रपती जेवियर मायली. अजून एक या ठिकाणी नेते आहेत पॉप्युलर जो बिडेन, त्यांचा या ठिकाणी 11वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान किती आहे. 10 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 13वा क्रमांक आहे ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये. या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित असलेले अव्वल देश कोणते आहेत तर त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे अफगाणिस्तान, 2 नंबरला आहे बुर्किना फासो आणि 3 नंबरला आहे सोमालिया. भारताचा क्रमांक किती आहे, 13वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, सायबर गुन्हे अहवाल 2023 नुसार भारताचा क्रमांक कितो आहे. 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 80 क्रमांक आहे या ठिकाणी भारताचा. कशामध्ये, सायबर क्राईम रिपोर्ट 2023 नुसार. पुढचा प्रश्न, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान किती आहे. 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारताचे स्थान 7 आहे. कशानुसार, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार. लक्षात घ्या, प्रत्येक निर्देशांकमध्ये टॉप देश असतात. या ठिकाणी हा जो काही इंडेक्स आहे, हा जो काही निर्देशांक आहे, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023, याच्यामध्ये जे काही पहिले 3 स्थान आहेत, या पहिल्या 3 स्थानी कोणताही देशाला या ठिकाणी ठेवण्यात आले नाही. त्याच्या मागचं कारण काय, लिहून घ्या, निर्देशांक श्रेणींमध्ये कोणताही देश एकंदरीत खूप उच्च रेटिंग मिळवण्यासाठी इतका मजबूत नसल्यामुळे शीर्ष 3 स्थाने म्हणजेच 1, 2 आणि 3 रिक्त आहेत. मग 4 क्रमांकावरती कोण आहे तर डेन्मार्क नावाचा देश, ठीक आहे. आणि 7 क्रमांकावरती आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंग नुसार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री अव्वल स्थानी आहेत. 13 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिशाचे मुख्यमंत्री या ठिकाणी सगळ्यात जास्त काय आहेत तर लोकप्रिय. नाव काय, नवीन पटनायक. किती या ठिकाणी वोटिंग पडली तर 52.7%. आणि त्यानंतर 2 नंबरला आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, 51.3% वोटिंग सह सगळ्यात पॉप्युलर या ठिकाणी चीफ मिनिस्टर रँकिंग मध्ये आलेले आहेत. पुढचा प्रश्न, टॉमटॉम ट्रॅफिक निर्देशांक रँकिंग 2023 नुसार सर्वात जास्त गर्दी असलेले शहर कोणते तर पर्याय क्रमांक ए, लंडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जागतिक स्तरावरती विचारण्यात आलेलं आहे तर जागतिक स्तरावरती सर्वात जास्त गर्दी असलेल्या शहरांच्या यादीमध्ये 1 नंबरला आहे लंडन. त्याच्यानंतर भारतातील टॉप 10 मध्ये या ठिकाणी 2 शहरं आलेले आहेत जागतिक टॉप 10 मध्ये. बेंगलोर आहे 6 क्रमांकावरती आणि पुणे आहे 7 क्रमांकावरती, ठीक आहे. होया पुढचा प्रश्न, 15 नंबरचा, फिफा निर्देशांक 2024 नुसार भारताचे स्थान कितीवे आहे. 15 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 117वं स्थान आहे आपल्या भारताचं. आणि याच फिफा निर्देशांकमध्ये अव्वल कोणकोण आहे तर 1 नंबरला आहे अर्जेंटिना, 2 नंबरला आहे फ्रान्स आणि 3 नंबरला आहे इंग्लंड. पुढचा प्रश्न, फ्रीडम इन द वर्ल्ड 2023 इंडेक्सनुसार जगामध्ये सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा कोणत्या देशाला मिळालेला आहे. 16 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिबेट या देशाला या ठिकाणी सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. आणि याच स्वातंत्र्याच्या दर्जामध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर 66वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये हिमबिबट्यांची संख्या सर्वाधिक जास्त कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला भारतामध्ये एकूण हिमबिबट्या किती आहेत तर टोटल आहेत 718, त्याच्यापैकी लद्दाखमध्ये आहेत 477. पुढचा प्रश्न,
क्वार्टर टू साठी हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार, माफ करा 2024 नुसार भारताचे स्थान किती आहे? पहा कन्फ्युजन झालं असेल, परत एकदा लिहून घ्या. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 क्वार्टर दोन मध्ये या ठिकाणी जे काही निर्देशांक जाहीर करण्यात आला त्याच्यामध्ये भारताचं स्थान किती आहे? तर पर्याय क्रमांक ए 85 क्रमांक आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये एक नंबरला कोण आहे, तर एक नंबरला आहे फ्रान्स, दोन नंबरला आहे जर्मनी, तीन नंबरला आहे इटली, चार नंबरला आहे स्पेन आणि पाच नंबरला आहे जपान. आणि सर्वात कमी शक्तिशाली पासपोर्टमध्ये एक नंबरला कोणाचा आहे, तर अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न 19 नंबरचा, जागतिक इनोव्हेशन निर्देशांकनुसार भारताचे स्थान किती आहे? कशानुसार? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 नुसार. 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 40वा क्रमांक आहे. आणि याच इंडेक्समध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे, तर एक नंबरला आहे स्वित्झर्लंड आणि दोन नंबरला आहे स्वीडन. पुढचा प्रश्न, ब्रँड पालकत्व निर्देशांक 2024 नुसार कोणत्या भारतीय उद्योगपतीला भारतामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावरती दुसरे स्थान मिळालेले आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुकेश अंबानी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ब्रँड पालकत्व निर्देशांक 2024 नुसार भारतामध्ये अव्वल आहेत मुकेश अंबानी आणि जागतिक स्तरावरती आहेत दुसरे आहेत मुकेश अंबानी. मग जागतिक स्तरावरती पहिले कोण आहेत, तर चीनमधील टेनसेंट नावाची एक कंपनी आहे, त्याचे सीईओ आहेत हुआतेंग मा असं त्यांचं नाव आहे, ते पहिल्या क्रमांकावरती आहेत जागतिक स्तरावरती. पुढचा प्रश्न, ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार 2023 भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, तर पर्याय क्रमांक ए बेगुसराय नावाचं एक शहर आहे मेघालय या ठिकाणी स्थित आहे, ते या ठिकाणी ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार 2023 भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. माफ करा या ठिकाणी बेगुसराय नाही बर्नी हाट आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी बर्नी हाट नावाचं जो काही शहर आहे मेघालय मधील ते या ठिकाणी अव्वल स्थानी म्हणजे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. आणि दिल्लीचा क्रमांक किती आहे, तर 8वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर 2024 रँकिंग नुसार भारताचे स्थान किती आहे? तर पर्याय क्रमांक सी 4थे स्थान आहे. कशामध्ये? ग्लोबल फायर पॉवर 2024 रँकिंगमध्ये, म्हणजे जे काही मिलिटरीची स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि अव्वल कोणकोणते आहे, तर एक नंबरला आहे अमेरिका, दोन नंबरला आहे रशिया आणि तीन नंबरला आहे चीन आणि चार नंबरला आहे आपला प्यारा भारत देश. पुढचा प्रश्न, प्रवासी पुनरावलोकन पुरस्कार 2024 नुसार कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश, हे या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न, कार एक्सपोर्ट निर्देशांक म्हणजेच कार निर्यात देश 2023-24 नुसार सर्वाधिक कारची निर्यात करणारा देश कोणता आहे? तर स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी चीन, हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी दोन प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, जसं की 2023 जगातील सर्वात जास्त विक्री झालेली कार निर्माता कंपनी कोणती आहे, तर टोयोटो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जपान या देशाला ही कंपनी बिलॉंग करते. आणि जर तुम्हाला असं विचारलं लगातार किती वेळेस टोयोटो या ठिकाणी अव्वल स्थानी आलेली आहे, तर 4थी वेळेस. आणि दोन नंबरला कोण आहे, फॉक्सवॅगनची की जर्मनीची ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. पुढचा प्रश्न, 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणत्या शहराला मिळालेला आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंदोर आणि सुरत, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2023 अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते आहे? तर 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. देशातील अव्वल स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये एक नंबरला आहे महाराष्ट्र, दोन नंबरला आहे मध्य प्रदेश आणि तीन नंबरला आहे छत्तीसगड. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न 27 नंबरचा, जागतिक पेन्शन इंडेक्स 2023 नुसार भारताचे स्थान किती आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 45वा क्रमांक आहे. कशामध्ये? या ठिकाणी जागतिक पेन्शन इंडेक्समध्ये, ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये. टोटल या ठिकाणी 47 देशांची या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आली, त्याच्यामध्ये 45वा क्रमांक आहे भारताचा. याच्यामध्ये अव्वल देश कोणकोणते आहेत, तर एक नंबरला आहे नेदरलँड, दोन नंबरला आहे आइसलँड आणि तीन नंबरला आहे डेन्मार्क. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28वा, ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 नुसार 108 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक ए भारताचा क्रमांक 64वा आहे. आणि याच रँकिंगमध्ये अव्वल कोणकोणते आहेत, तर एक नंबरला आहे डेन्मार्क, दोन नंबरला आहे नेदरलँड आणि तीन नंबरला आहे जर्मनी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा, जीवनाची डिजिटल गुणवत्ता 2023 नुसार भारताचा क्रमांक किती आहे?
29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 52वा क्रमांक आहे. आणि याच रँकिंगमध्ये अव्वल कोण कोण आहे तर 1 नंबरला आहे फ्रान्स, 2 नंबरला आहे फिनलँड आणि 3 नंबरला आहे डेन्मार्क. आणि शेवटचा प्रश्न, ऊर्जा संक्रमण 2023 सूचकांक 2023 नुसार भारताचे स्थान किती आहे, तर पर्याय क्रमांक सी 67वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. सर्व गोष्टी समजल्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काही महत्वाचे निर्देशांक इंडेक्स या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या या ठिकाणी एजन्सीच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे आणि त्याच निर्देशांकमध्ये अव्वल देश अव्वल राज्य कोणते आहे याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. व्हिडिओ क्वालिटी कंटेंट हा जर आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा व्हॉट्सअपवरती टेलिग्राम ग्रुपवरती, आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब बिलकुल नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.